नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लास फक्त व्हिडिओ नाही तर एक आत्मविश्वास जो आपल्यामध्ये व्हिडिओ पाहिल्यानंतर निर्माण होतो मित्रांनो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग तर आहेच पण इम्पॉर्टंट पण आहे पन त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा असं लक्षात आलेलं आहे की असे काही प्रश्न आहेत की जे आपल्याकडून दुर्लक्षित झालेले आहेत त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला परीक्षांमध्ये कमी मार्क मिळत आहेत म्हणून आज आपण या मुद्द्यावरती लक्ष केंद्रित करून याचं सोल्युशन घेऊन आलेलो आहोत म्हणून हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे पहा मित्रांनो अर्थशास्त्रामध्ये खालील विधाने पूर्ण करा हा जो प्रश्न आहे त्यामध्ये चार उत्तर दिलेली असतात त्यापैकी कुठलं तरी एक उत्तर बरोबर असतं हे एक उत्तर तुम्हाला शोधायचं आहे दिलेल्या चार प्रश्नांच्या पर्यायांमध्ये एक उत्तर आहे हे आपल्याला शंभर टक्के माहिती असत पण ते एक उत्तर काय ते बरोबर कस हे शोधण्यासाठी मात्र आपल्याला खूप डीप मध्ये अभ्यास करावा लागतो कारण ही इथं दिलेले हे जे पर्याय असतात ते जवळपास सर्वच सारखे वाटतात त्याचा परिणाम आपल्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी त्या प्रकरणातील खूप विस्तृत आणि डिटेलमध्ये अभ्यास करावा लागतो आणि एवढा सगळ्या प्रकरणाचा डिटेलमध्ये अभ्यास करून मार्क किती मिळतात एक गुण तसंच विधान आणि तर्क प्रश्न हाही प्रश्न तशाच पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळेल चार पर्याय आहेत त्यापैकी एक कुठला तरी पर्याय बरोबर आहे पण हा बरोबर पर्याय ओळखायचा असेल तर याचाही तुम्हाला अभ्यास खूप डिटेलमध्ये असला पाहिजे तरच तुम्हाला तो पर्याय शोधता येतो सांगता येतो असाच आणखी एक प्रश्न आहे अर्थशास्त्रीय योग्य पारिभाषिक शब्द ओळखा उदाहरण दिलेलं आहे उदाहरणांवरून पारिभाषिक शब्द ओळखायचा आहे इथेही एक शब्द ओळखायचा असतो फक्त परंतु त्यासाठी संपूर्ण संकल्पन संकल्पना आपली पाठ पाहिजे संपूर्ण संकल्पनेचा अभ्यास आपल्याकडे असला पाहिजे तर आपल्याला ती संकल्पना कोणती तो शब्द कोणता हे सांगता येतं याच्यासाठी देखील पाठात असणाऱ्या दहा संकल्पना असेल तर दहा संकल्पना आपल्या पाठ असल्याच पाहिजे तर त्यापैकी कोणती विचारली तर तुम्हाला सांगता येऊ शकते आणि हे प्रश्न सोडवले तर गुण किती मिळणार आहेत पुन्हा एकच गुण आहे पुढचा प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण कर सहसंबंधात देखील एकच संबंध एकच घटक ओळखायचा आहे आणि त्यासाठी देखील एक गुण आहे आणि हा संबंध पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पाठातील कोणत्याही घटकावरती संबंध तयार करता येतो आणि तो, तो सोडवला तर एक गुण मिळतात म्हणून पाठातील डिटेल अभ्यास ह्या प्रश्नासाठीही आपला असला पाहिजे असे एक गुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी खूप डिटेलमध्ये पाठांचे अभ्यास आपले झालेले असतील तर हे प्रश्न सहज पूर्ण करता येतात सहज सोडवता येतात त्यामध्ये काही शंका नाही पण पाठाचा परिपूर्ण डिटेलमध्ये अभ्यास तुमचा असला पाहिजे त्यानंतर फरक स्पष्ट करा दोन मार्काचा प्रश्न आहे दोन मार्कासाठी दोन संकल्पना विस्तृत स्वरूपात पाठ करावे लागतात म्हणजे तुम्हाला एकाच संकल्पनेचा अभ्यास करून चालत नाही मागणीचा विस्तार माहिती आहे पण संकोच माहीत नसेल तर तुमचा फरक कंप्लीट होणार नाही इथं ही दोन संकल्पना डिटेलमध्ये माहिती असल्या तरच त्याच्यातला फरक सांगता येतो आणि हा प्रश्न सोडवल्यावरती गुण मिळतात दोन सहमतचा प्रश्न आहे थोड्या मोठ्या प्रश्नांकडे गेलो आपण तर सहमतचा प्रश्नासाठी चार गुण आहेत आणि त्या चार गुणांसाठी कमीत कमी तीन मुद्दे स्पष्ट करावे लागतात आणि एवढं सगळं करून गुण आहेत चार त्यानंतर पाचवा प्रश्न तक्ता आकृत्या किंवा काही ग्राफ देऊन त्या आधारे यांचं निरीक्षण करून प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहेत चार गुणांसाठी प्रश्न विचारला जातो चार गुणांसाठी प्रश्न असल्याने आपल्याला प्रश्नामधील चार वेगवेगळी उत्तरं शोधावी लागतात किंवा सांगावी लागतात तेव्हा चार गुण मिळतात याचा अर्थ मित्रांनो जवळपास एक गुण मिळवण्यासाठी आपल्याला खूप डिटेलमध्ये जाऊन अभ्यास करावा लागतो परिपूर्ण त्या प्रकरणांचा अभ्यास करावा लागतो तरच तुम्हाला ते उत्तर परफेक्ट सांगता येतात आणि परफेक्ट उत्तर आल्यानंतर त्याचे परफेक्ट गुण देखील मिळतात पण अभ्यासही तेवढा करावा लागेल पण माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा प्रश्न प्रश्न सहावा सविस्तर उत्तरेला आता तुम्ही म्हणाल एवढे सगळे प्रश्न होते ते आम्हाला सोपे जातात ते तुम्ही अवघड सांगतायत आणि प्रश्न सहावा जो आम्हाला अवघड जातोय तो तुम्ही सोप्पा म्हणतायत मित्रांनो माझ्या सहा सात वर्षाचा अनुभव आहे तर या सहा सात वर्षांमधील तुम्ही अनुभवावरून मला विचारलं तर तुमच्यासाठी सर कोणता सोपा प्रश्न आहे तर मी सांगेन सविस्तर उत्तराचा कारण मित्रांनो इथं फक्त आपल्याला दोनच प्रश्न सोडवायचे आहेत दोन प्रश्न सोडवले तर गुण मिळतात सोळा आणि सोना गुण मिळवण्यासाठी इथं जे प्रश्न आणि त्याचे उत्तर लिहायचे ते खूप सिस्टमॅटिक पद्धतीने लिहिता येतात जसे तुम्ही गणितामध्ये स्टेप बाय स्टेप गणित सोडवत जातात अगदी त्याच पद्धतीने इथंही प्रश्न टप्प्याटप्प्याने स्टेप बाय स्टेप कंप्लीट करायचा असतो आणि ह्या स्टेप पूर्ण केल्या की तेवढे गुण मिळतात ज्या स्टेपपर्यंत आपण जाल त्या स्टेपपर्यंत गुण मिळतात आणि या प्रश्नाचा आणखी महत्वाचा फायदा म्हणजे गुण आठ आहेत एकच प्रश्न सोडवला का आठ गुण मिळतात तुम्हाला याच्या आधी मी दाखवलेले जे प्रश्न आहेत ते प्रत्येक प्रश्न सोडवा लागेल आणि त्या प्रत्येक प्रश्नामध्ये डिटेलमध्ये अभ्यास करून एक गुण मिळणारा प्रश्न सोडवता येईल असे तुम्हाला एक गुणांसाठी आठ प्रकरण खूप महत्वाची गोष्ट आहे एक गुण मिळवण्यासाठी तुम्हाला जर आठ प्रश्न आले तर आठ प्रकरण डिटेलमध्ये अभ्यास करावे लागतील खूप डीपमध्ये अभ्यास करावा लागेल तुम्ही म्हणाल की सर आम्ही पहिला प्रश्न सोडून वीस गुण मिळवू पण ते वीस गुण मिळवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी आठ ते नऊ प्रकरणं डिटेलमध्ये अभ्यासावी लागतील म्हणजे संपूर्ण पुस्तकाचाच अभ्यास करावा लागेल पण सविस्तर उत्तरातला एक प्रश्न सोडवला की आठ गुण आणि दुसरा प्रश्न सोडवला तर सोळा गुण याचा अर्थ इथं विचारले जाणारी दोनच प्रकरणं असतील ज्याच्यावरती हे दोन प्रश्न पडू शकतात मग अशी दोन प्रकरणं जर तुमची पूर्ण कंप्लीट असतील डिटेलमध्ये त्यांचा अभ्यास असेल तर नक्कीच तुम्हाला इथं सोळा मार्क तर नाही पण चौदा पंधरा मार्क आपल्याला हमखास मिळवता येतील एवढा मार्क फक्त दोन प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर मिळेल आणि ह्या दोन प्रकरणांमधील संपूर्ण अभ्यास करण्याची गरज नाही ह्या प्रकरणांमध्ये असणारे दीर्घोत्तरी प्रश्न किती असणार आहेत प्रत्येक प्रश्नात तीन ते चार प्रश्न आहेत ह्या तीन ते चार प्रश्नांचा जर अभ्यास केला तर हमखास आपल्याला गुण मिळतात पहा विचार करा डिटेलमध्ये आठ नऊ प्रकरण अभ्यास यायची की ह्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करून ह्या प्रश्नाचा अभ्यास करून हा प्रश्न सोडवायचा आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम असे आहेत की ह्या प्रश्नामध्ये मुद्दे आठ लिहायला लागतात आठ गुणांसाठी आठ मुद्दे असले पाहिजेत आठ मुद्द्यांमधील बरेचसे मुद्दे आपले बरे पाठ असतात काही विद्यार्थ्यांचे आठ आठ मुद्दे देखील पाठ आहेत परंतु त्यांच्याकडून हे आठ मुद्दे पाठ असूनही त्यांची स्पष्टीकरण पाठ नसल्याने त्यांची स्पष्टीकरण येत नसल्याने हे प्रश्न सोडवायचा सोडून दिला जातो आणि पूर्ण आठ मार्क आपले वाया जातात आज आपण त्याच्यावरतीच फोकस केलेला आहे आणि हे आठ गुण कसे मिळवायचे याचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे मित्रांनो असे प्रश्न जर आपल्याला सोडवता येत नसेल तर त्या प्रश्नाचा अभ्यास नसतानाही उत्तरं कशी लिहायची जर तुम्हाला उत्तर माहीत नसेल तर तरी देखील उत्तर बरोबर कसं आणायचं आणि पैकीच्यापैकी आठ पैकी आठ गुण नाही मिळाले तर कमीत कमी पाच सहा गुण तरी तुम्हाला त्याच्यातून मिळवता कसे येतील याचा प्रयत्न आपल्याला करता येऊ शकतो उत्तर येत नसताना देखील जसे तुम्ही याच्या आधीचे प्रश्न मनाने चारपैकी कुठला पर्याय बरोबर माहीत नाही पण अंदाजे कुठला तरी एक बरोबर लिहितात बरोबर आला तर आला नाही तर तो प्रश्न चुकीचा असतो असतो परंतु या ठिकाणी मात्र उत्तर माहीत नसताना मुद्दे जर पाठ असतील तर त्याचे उत्तर आपण तयार करून गुण मिळवता येऊ शकतात मग कसे गुण मिळवता येऊ शकतात एक प्रश्न आपण विचारात घेऊया मागणीच्या नियमाचे अपवाद आहेत अपवादातले मुद्दे तुम्हाला माहिती आहेत पण स्पष्टीकरण येत नाही तर मग या मुद्द्यांचं स्पष्टीकरण कसं करायचं याच्यावरती आज आपण लक्ष केंद्रित करूया एक मुद्दा घेतला तर त्याचं स्पष्टीकरण कसं करायचं त्याच्यात काय लिहायचं माहीत नाही फक्त मुद्दे पाठ आहेत पण स्पष्टीकरण काय लिहायचं हे जर समजत नसेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे याचा अभ्यास आपण आज करतोय मित्रांनो यासाठी एक तीन चार गोष्टी ह्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत एक तर तुम्ही जो हा प्रश्न सोडवायला घेतलाय त्याच्यातला जर एखादा मुद्दा सोडवायला घेतला तर तो, तो मुद्दा असा लिहायचा आणि तो मुद्दा लिहून झाल्यानंतर त्याच्यासमोर लगेच उत्तर लिहायला त्याचं स्पष्टीकरण लिहायला ले सुरुवात करायचं नाही आपल्याला उत्तर येत नाही आहे स्पष्टीकरण माहीत नाही तरी देखील आपल्याला ते लिहायचे कंप्लीट करायचं आहे आणि मार्क मिळवायचे म्हणून आपलं उत्तर थोडं मोठं होण्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही इथं पुढं उत्तर लिहायला लगेच सुरुवात करायची नाही मग उत्तर लिहायचं कुठून तर खालच्या ओळीच्या सुरुवातीपासून त्याला सुरुवात करा मग आता पहा प्रतिष्ठेच्या वस्तू आहेत तर याचं उत्तर कसं असलं पाहिजे पुस्तकात त्या मुद्द्याचं स्पष्टीकरण अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे पण तुमचं हे पाठच नाही आहे तुम्हाला हे माहीतच नाही आहे त्याचे थोडेसे घटक आठवतात पण पूर्ण डिटेलमध्ये आठवत नाही मग स्पष्टीकरण कसं करणार त्यासाठी पहिलं काम करायचं जो मुद्दा दिलाय तो कशाच्या संदर्भात आहे त्यावरती आधारित एक वाक्य तयार करायचं आता इथं अपवादांच्या बाबतीतला दुसरा अपवाद आप आपण स्पष्ट करतोय म्हणून मी इथं वाक्य लिहील मागणीच्या नियमाचा दुसरा महत्त्वाचा अपवाद म्हणजे प्रतिष्ठेच्या वस्तू होय आता हे तर कुठं आपल्याला ह्या स्पष्टीकरणात दिलेलं नाही पण मी असं वाक्य लिहिल्याने माझी एक ते दीड ओळ कंप्लीट होते म्हणजे स्पष्टीकरण काहीतरी त्या मुद्द्यामध्ये हो येतं आपल्याला काही करून अशा मुद्द्यांचं स्पष्टीकरण करत असताना कर कमीत कमी तीन ओळी तरी स्पष्टीकरण प्रत्येक मुद्द्याचं करायचं कमीत कमी आणि जास्तीत जास्त पाच याच्यापुढं स्पष्टीकरणं जायचे नाहीत याच्या दरम्यान तुमचे उत्तर जर असेल तर सात आठ जर तुमचे मुद्दे असतील तर आठ जवळजवळ चाळीस एक ओळी होतात आणि चाळीस ओळी म्हणजे बरेचसं तुमचं दोन पेजच्या आसपास उत्तर जातं एवढं उत्तर तुमचं सफिशियंट आहे यासाठी आपण मिनिमम पाच ओळी लिहायचे पाच ओळींपर्यंत स्पष्टीकरण जाईल याचा विचार करायचा आणि जास्त येत नसेल तर कमीत कमी तीन ओळी तरी त्या एका मुद्द्यामध्ये आल्या या पाहिजे याचा काळजी घ्यायची यासाठी आपण एक ओळी तर फिक्स या ठिकाणी तयार केली माहीत नाही आहे काहीच नाही आहे कशाच्या संदर्भात उत्तर आहे कशाच्या संदर्भात मुद्दा आहे त्याच्या संदर्भातलं वाक्य तयार केले मी मागणीच्या नियमाचा दुसरा महत्त्वाचा अपवाद म्हटले कारण दुसरा घेतलेला आहे पहिला जेव्हा असेल त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता मागणीच्या नियमाचा पहिला अपवाद म्हणजे जो काय असेल तो ओके अशा पद्धतीने हे वाक्य लिहून तुम्ही एक ते दीड किंवा थोडीशी जास्त ओळ ह्या ठिकाणी कंप्लीट करणार आहे त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याच्या संदर्भातली माहिती आठवत असेल तर ते ह्या ठिकाणी लिहू शकतात जसे इथं म्हटलं होतं ना हिरे सोने इत्यादी वस्तूंना प्रतिष्ठेच्या वस्तू आहेत तर त्यावरती आधारित तुम्ही वाक्य ह्या ठिकाणी कंप्लीट करू शकता हिरे सोने अशा मौल्यवान वस्तूंना प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणतात अशा वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्यास समाजात प्रतिष्ठाही वाढते त्यामुळे अशा वस्तूंच्या मागणी त्यामुळे अशा वेळी वस्तूंच्या मागणी देखील वाढ होते किंवा अशी मागणी वाढवली जाते ठीक आहे अशा पद्धतीने तीन ओळींचं स्पष्टीकरण तुम्ही कंप्लीट करू शकता जे या ठिकाणी दिलेलं होतं हे आठवतही तुम्हाला माहिती आहे त्याच्या आधारे केलेले स्पष्टीकरण आहे जर तुम्ही ही पहिली ओळी लिहिलीच नसती तर दोन ओळीमध्ये तुमचं स्पष्टीकरण कंप्लीट झालं असतं मग काय करणार दीर्घोत्तरी प्रश्न आहे दोन दोन ओळीमध्ये स्पष्टीकरण लिहून चालतील का नाही त्यासाठी आपल्याला कमीत कमी तीन ओळींचं स्पष्टीकरण वाढवायचं आता बरेचसे विद्यार्थी दे म्हणतील सर आम्हाला हेच जर उत्तर माहिती असेल तर आम्ही हे लिहू शकतो पण आम्हाला हे उत्तरच माहीत नाही स्पष्टीकरणातलं हे माहीतच नाही आहे तर मग अशा वेळेस काय करायचं मित्रांनो इथं मी सांगितलंय की हा महत्त्वाचा एक वाक्य एक लाइन तुमची क्लिअर करतो तो महत्वाचा पार्ट आहे आणि मग इथं असलेल्या घटकाच्या संदर्भात एक वाक्य कसं तरी तयार करायचं प्रतिष्ठेच्या वस्तू आहेत ना मग मी त्याची व्याख्या दायर केली हिरे सोने अशा मौल्यवान वस्तूंना प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणतात आणि मग त्याचा संबंध कशाशी आहे तो संबंध ह्या ठिकाणी विचारात घेऊन स्पष्टीकरण कंप्लीट केलं पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे येत नाही हे स्पष्टीकरणच माहीत नाही मग अशा वेळेस त्यांनी कसे स्पष्टीकरण केले पाहिजे किंवा करता येऊ शकतं आता मला काहीच माहीत नाही काहींना माहीत होतं हे म्हणून त्यांनी केलं अशा पद्धतीने स्पष्टीकरण पण यालाही पर्याय दुसरा पद्धतीने देखील स्पष्टीकरण लिहिता येऊ शकतं म्हणजे आपलं पहिलं वाक्य तर फिक्स आहे ठरलेलं मागणीच्या नियमाचा दुसरा महत्त्वाचा अपवाद म्हणजे प्रतिष्ठेच्या वस्तू आहे हा फिक्स आहे हे एक वाक्य तुमचं होणार आहे त्यानंतर प्रतिष्ठेच्या वस्तू थोडंसं सा शब्दानुसार अर्थ लावून डोक्यात कल्पना आणायची प्रतिष्ठेच्या वस्तू कोणत्या मला वाटते महागड्या गाड्या असतात बंगले असतात सोने असतं हे प्रतिष्ठेचं आहे तर त्यांची नावं टाकून मी असं म्हणतोय की अशा मौल्यवान वस्तूंना प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणतात हे आता त्या उत्तरातलं मला काहीच नाही आठवत मी माझ्या मनानेच तयार केले तुम्ही तुमच्या मनाने प्रतिष्ठेच्या वस्तू सवयीच्या वस्तू ठरवा कोणत्या आहेत कुठल्या वस्तूची सवय असते ते वस्तूंची नावं लिहून अशा वस्तूंना प्रतिष्ठेच्या अशा वस्तूंना सवयीच्या वस्तू अशा वस्तूंना जेवणावश्यक वस्तू अशा पद्धतीने नावं देऊ शकतात ज्या वस्तू शकता, तुम्हाला माहिती आहे त्यांचा विचार करायचा ठीक आहे अशी व्याख्या लिहून झाल्यानंतर आता पुढचा घटक जो येत नाही आहे जो तुमच्या ह्या स्पष्टीकरणात दिलेला नाही पुस्तकातही दिलेला नाही पण तुम्ही इथं लिहू शकता काय मागणीचा नियम या वस्तूला का लागू पडत नाही हो ते आपल्याला सांगायचे मागणीचा नियम काय सांगत होता एखाद्या वस्तूची किंमत वाढली की त्याची मागणी कमी झाली पाहिजे इथं प्रतिष्ठेच्या वस्तू अपवाद आहेत म्हणजे या वस्तूला हा नियम लागू पडत नाही मग अशा वेळी काय होत असेल अशा वस्तूंच्या जर किमती वाढल्या तर त्यांची मागणी कमी होत नाही उलट वाढते म्हणून त्या वस्तू मागणीच्या नियमाला अपवाद असत पहा आता मी काहीच घेतलं नाही त्याच्यातलं या मुद्द्यामधला कुठलाच घटक घेतला नाही मी मागणीचा नियम विचारात घेतला आहे त्याचं घटक मला माहिती आहे आणि त्या घटकाचा विचार करून मी इथं असं म्हणतोय की या ज्या प्रतिष्ठेच्या वस्तू आहेत ना या प्रतिष्ठेच्या वस्तूंची किंमत वाढली तर त्यांची मागणी कमी व्हायला पाहिजे नव्हती मागणीच्या मा नियमाप्रमाणे पण हा अपवाद असल्यामुळे ते कमी होणार आहे का नाही मग इथं असंच लिहायचं त्यांची किंमत जर वाढली तर त्यांची मागणी कमी होत नाही म्हणून ते या नियमाला अपवाद ठरतात इथं काहीच पाठ करण्याची गरज पडली नाही आणि उलट माझं उत्तर या पाठ असलेल्या उत्तराच्या जा पेक्षा जास्त होते मुद्द्यांचं स्पष्टीकरण करता येऊ शकतं हे परीक्षेला कधीही पाठ करायचं नाही मुद्दा तो घटक तो प्रश्न यांचा विचार करून त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला करता आलं पाहिजे आपल्या पद्धतीनं करता आलं पाहिजे असं जर तुम्ही केलं सुरुवातीला त्या घटकाच्या संदर्भात माहिती सांगायची म्हणजे तो पहिला अपद आहे दुसरा अपद आहे की काय वैशिष्ट्य विचारलेलं आहे वैशिष्ट्य विचारले तर मागणीच्या नियमाचं पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे परिणाम करणारे घटक विचारले तर मागणीच्या मागणीवरती परिणाम करणारा टिंबटिंब हा महत्त्वाचा घटक आहे किंवा दुसरा महत्त्वाचा घटक आहे पहिला महत्वाचा घटक आहे असं तुम्ही प्रथम एक वाक्य तयार करायचं नंतर त्या वाक्य आणि तो प्रश्न यांच्याशी संदर्भ लावून एखादे त्या घटकाच्या संदर्भात म्हणजे आता प्रतिष्ठेच्या वस्तू होतं ना मी प्रतिष्ठेच्या वस्तूंची व्याख्या तयार केली तशी तुम्हाला त्या घटकाची काही माहिती आहे ती इथे लिहायची आणि मग तो प्रश्न आणि हा मुद्दा यांचा संदर्भ विचारात घेऊन वाक्य तयार करायचं ते ह्या ठिकाणी लिहायचं आणि दुसरं एक वाक्य तुम्हाला प्रत्येक मुद्द्यामध्ये वापरता येईल पहिलं वाक्य हे प्रश्न सुरू झाल्यानंतर होतं तसंच एक वाक्य शेवटी पण वापरता येतं पहा काय म्हणून त्या मागणीच्या नामाला अपवाद ठरतात किंवा अपवाद आहे कोण त्या कोण प्रतिष्ठेच्या वस्तू इथं जो मुद्दा असेल तो मुद्दा इथं तुम्ही घेऊ शकता म्हणून प्रतिष्ठेच्या वस्तू मागणीच्या नियमाला अपवाद आहे म्हणून सवयीच्या वस्तू मागणीच्या नियमाला अपवाद आहे म्हणून म्हणजे हे वाक्य काही याच्यामध्ये दिलेलं नसतं हे तुम्ही मनाने तयार करू शकता म्हणजे अशी दोन वाक्य तुम्हाला मनाने तयार करायची आणि मधी त्या घटकाचा आणि विचारलेल्या प्रश्नाचा संबंध आपल्या पद्धतीने सांगायचा त्यासाठी हे सगळं काही पाठ असण्याची गरज पडत नाही आणि तुमचं उत्तर कम्प्लीट होतं असं जर एखाद्या मुद्द्याचं उत्तर आपण लिहिलं तर नक्कीच तुम्हाला मुद्दे माहिती असताना जे उत्तर लिहिता येत नव्हतं ते उत्तर लिहून असं जर उत्तर तुम्ही लिहिलं असेल तर नक्कीच आठ पैकी सहा मार्क तर कुठच जात नाहीत सहा मार्क तुम्ही जी अशा पद्धतीचे उत्तर लिहून मिळवता येऊ शकतो यासाठी कुठला अभ्यास करण्याची गरज नाही हे तुम्हाला सवयीने लिहिता येऊ शकतं पण त्याची सवय त्याची प्रॅक्टिस त्याचं सतत वापर तुमच्या परीक्षांमध्ये रोजच्या अभ्यासामध्ये किंवा ट्राय करून पाहिल्यानंतर करत राहिलात तर वार्षिक परीक्षेला नक्कीच तुम्ही हमखास अशा पद्धतीने उत्तर लिहू शकाल त्यामध्ये एखादा प्रश्न परीक्षेत असा यु येतो की त्याचा आपण अभ्यास केलेला नसतो आणि तो सोडवण्याची वेळ येते त्यावेळेस ह्या ट्रिक्स ह्या पद्धती त्या ठिकाणी वापरता येतात आणि तो प्रश्न देखील लिहून मार्क मिळवता येऊ शकतात एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती त्यांची पुस्तकं वाचल्यानंतर तुम्ही पहा की तो त्यांचे अनुभव सांगतात की आम्हाला हा प्रश्न येत नव्हता पण त्याचं उत्तर मी थोडंसं माझ्या मनाने लिहिलेलं होतं किंवा सांगितलं मी थोडासा याचा आधार घेतला त्याचा आधार घेतला हा पूर्ण प्रश्न वेगळा होता हा माझा विषय नव्हता तरी देखील मी अशा पद्धतीने त्याचं उत्तर सांगितलं आणि त्याचा फायदा त्यांना तिथं ते झालेला असतो त्यावेळेस त्यांचा अभ्यास नसतो पण तरी देखील तो प्रश्न लिहायचा सोडून देण्याऐवजी काहीतरी त्याच्यामध्ये लिहून गुण मिळवलेले असतात अशीच पद्धत आपल्यालाही आपल्या या प्रश्नांमध्ये करायचे सविस्तर उत्तरांच्या प्रश्नामध्ये करायचे आहेत आणि हे फक्त सविस्तर उत्तरामध्ये नाही जिथं मुद्द्यांचा प्रश्न आहे जिथे मुद्दे येतात ज्या ज्या प्रश्नामध्ये प्रश्ना मुद्दे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला वापरता येऊ शकते आणि ते लिहिल्यानंतर चांगले गुण मिळवता येऊ शकतात ठीक आहे मित्रांनो एखाद्या मुद्द्याचं स्पष्टीकरण येत नसताना ते कसं केलं पाहिजे कसं लिहिलं पाहिजे याविषयीची माहिती आज आपण पाहिलेली माझी अशी खात्री आहे की आपल्याला हे सर्व घटक समजले असतील आणि लक्षात आलेले असतील मित्रांनो आज आपण फक्त एका मुद्द्याच्या संदर्भातली माहिती अभ्यासली तो कसा लिहायचा तो कसा स्पष्ट करायचा यानंतर माझा विचार पूर्ण आठ मुद्दे समोर घेऊन ते आठ मुद्दे माहीत नसताना उत्तर नसताना काही ठराविक वाक्य लिहून कशा पद्धतीने पूर्ण करता येऊ शकतात याविषयीची माहिती देण्याविषयीची आहे आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण प्रत्येक आठ मुद्द्याचं स्पष्टीकरण कसं करायचं याविषयीचा देखील एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत ठीक आहे मित्रांनो चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती घेऊन जी आपल्यासाठी नेहमी मदत करणारी आहे चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात